ఫలం జనం కుడుకునే చేపడాలి. ఇంకా గోడు గాయా తమ इसके बाद हम अगला गाना पेश करेंगे. फिल्म है कारवा. ये फिल्म बनी थी 1971 में और ये पिक्चर का नाम तो मैंने बता दिया आपको. ये गायक है आशा भोसले जी ने. हमारे सामने ये गाना पेश करेंगी नम्रता. बट मुझे उसके पहले कुछ ये गाने के बारे में बोलना था कि खूब कुछ गाने अच्छे असतात की ती एवरग्रीन असतात. ती गाणी कुठल्याही जनरेशनमध्ये ऐकायला प्रत्येकाला आवडतात. ते जनरेशन कुठलंही असू दे, लहान असू देत, मोठे असू देत, वयस्कर असू देत, त्यांना ती गाणी आवडतात. उदाहरण द्यायचं झालं तर हेलनजी. हेलनजी जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा आशा भोसलेनी गाणी गायलेली आणि हेलनजी हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे हे प्रत्येक वयातल्या पिढीला ही गाणी आवडतात. सो हेलनजी बद्दल जर सांगायचं असेल तर त्या डान्सर फार सुंदर करायच्याच. पण आशा भोसलेजी आणि हेलनजीचं कॉम्बिनेशन फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतकं फिट झालं आणि इतकं हिट झालं होतं की हेलनजी एका प्रोग्राममध्ये म्हणाल्या होत्या की अगर आशा भोसलेजी लडका होती तर मी उनसे शादी करते. तर आता आपण हेच गाणं जे आहे हेलनजींचं हे ऐकूया नम्रताच्या आवाजात. Thank you.
¡Vamos!